कॅप्टन सेवरामध्ये आपलं स्वागत आहे। इथं उपस्थित असलेला एक ना एक आमच्या वयानं आणि मानाने ज्येष्ठ असलेली मंडळी, तरुण सहकारी आणि मित्र, सर्वप्रथम आमच्या या ठिकाणी बोलताना सांगलं की खर तर आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना कधी स्वप्नाचा विचार करू आपण करू शकत नव्हतो। एका सामान्य घरातला माणूस जर विधानसभेचा या मतदारसंघाचा उमेदवार होता सर, ही जर खरी दुनिया आहे तर ही काँग्रेस पक्षानं एवढा मोठा आशीर्वाद आपल्याला दिला, पण हे का शक्य झालं? जसं आबाशी साहेब म्हणले, एक माणूस इथं आपल्या इथं जे जिल्ह्याचं बोर्ड होऊन जे बसलं होतं घर, त्या घरानं त्याच्या मनातले मर्जीतले कानाखालचे जे आपण म्हणतो फक्त आणि फक्त याला म्हणजे पक्षाची काही त्याच्या निष्ठा असो न असो त्याला पटणारे पुढे पुढे करणारे चापलूसी करणाऱ्याचे जे दिवसेंदिवस चालले, खर तर हे गेले आणि काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी असलेली सनी निघून गेली आहे मला असं वाटतं। कारण ज्या परिवाराला हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मानणारा, काँग्रेस पक्षाच्या विचाराला मानणारा हा मतदारसंघ आहे, या मतदारसंघानं आजपर्यंत काँग्रेस पक्षाला सोडून कोणाही उमेदवाराला निवडून दिलं नाही। काँग्रेसची विचारधारा तळागळापर्यंत सगळ्याच्या इथे रुजलेली आहे। शंकरराव चव्हाण साहेब असतील, या मतदारसंघाचे भूमिपुत्र, आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र कैलासवासी साहेबरावजी बापू बाराडकर असतील, त्यानंतर आपल्या कोणालाही इथं संधी या ठिकाणी भूमिपुत्राला मिळाली नाही। एकाच परिवारानं वारंवार या परिवाराला आपणही संधी देत गेलो, कारण ते पक्षाच्या काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून ते आजपर्यंत होते। आपणही कसला विचार न करता, कोणता स्वार्थ कोणतं लाभ न मानता, फक्त आणि फक्त पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपण आजपर्यंत इमानदारीने त्यांच्या सोबत राहिलो। पण एवढं सगळं दिलेलं असताना सुद्धा ज्यावेळेस पक्षाला गरज होती त्यावेळेस पक्षाशी बेमानी करून विचाराची प्रतारणा करून ज्या विचाराची आयुष्यभर त्यांनी त्या ठिकाणी विचाराला धरून चालले, आणि खरं तर मला वाईट वाटते, त्या नेत्याच्या हाताखाली मी काम केलं होतं, उतार वयामध्ये 67 वर्ष वय त्यांचं झालं, आणि उतार वयात जेव्हा आयुष्यभर या विचाराचा विरोध केला आणि ज्या विचारानं भारत अक्षरशः नासून टाकला, या अशा अतिशय म्हणजे जाती जाती भांडणं लावणं आणि या देशाला बर्बाद करणाऱ्या विचाराच्या पक्षामध्ये त्यांनी उतार वयात प्रवेश केला आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व त्या ठिकाणी कमी करून घेतलं। मी या निमित्तानं आपल्याला सांगतो की पक्षात काम करत असताना लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेबांसारखा एक अतिशय निष्ठावान प्रामाणिक चारित्रवान नेता सेनापती म्हणून आपल्याला लाभला। या नेत्याच्या नेतृत्वात आपण निवडणुका सगळ्यांना लढल्या आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या बळावर, निष्ठावान कार्यकर्त्याच्या बळावर 60,000 मतांना आपण त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलं। दुर्दैवानं त्यांच्यावर गाळानं घाला घातला आणि त्यांचं दुःख निधन झालं। आणि या अशा परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे की नांदेडला आता येणाऱ्या 20 तारखेला विधानसभेच्या बरोबरच लोकसभेची सुद्धा निवडणूक आहे, तर लोकसभेसाठी आदरणीय रवींद्र वसंतरावजी पाटील चव्हाण यांना पक्षानं अधिकृत उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे। मी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करतो की मी त्या ठिकाणी काम करत असताना माझी दुसरी पिढी या काँग्रेस पक्षामध्ये आहे, वडिलांची संपूर्ण हयात गेली। या ठिकाणी आमच्या सुनील भाऊ सांगितलं की वडील आमचे साहेबराव बापूचे कार्यकर्ते म्हणून होते, त्यांचे पूर्ण आयुष्यभर काँग्रेस पक्षात वडिलांना आजपर्यंत काम केलं आणि त्याच्यानंतर मी सुद्धा जेव्हापासून समज झाली 18-20 वर्ष माझं वय होतं तेव्हापासून पक्षाचं इमानदारी आजपर्यंत काम करत आलो। 10 वर्ष युवक काँग्रेसचा अध्यक्ष राहिलो, विधानसभा अध्यक्ष राहिलो, पण एवढं सगळं करत असताना पक्षाचा विचार ते शेवटपर्यंत मी घेऊन त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम आजपर्यंत करत राहिलो। आणि याची पावती म्हणा, याचं फळ म्हणा, एवढ्या कार्यकर्तीमध्ये आणा, कधीही आयुष्यात मी कोणाच्या यांच्या चारण्याचं शर्मिंद मी आजपर्यंत राहिलो नाही। काम करत असताना दरवर्षी आपण बघितलं असेल की सर्वसामान्यांना जर माझ्यापर्यंत कोणतं एखादं काम आलं, माझ्याच्या जर शक्य असेल तर रात्री बेरात्री त्यांचं काम करण्याला, काम करण्याची त्यांना मदत करण्याची प्रामाणिक भावना मी आजपर्यंत ठेवली। आणि या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन
काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकला खरं तर ही फार मोठी गोष्ट आहे। ते काम करत असताना आपण आता देवले साहेब म्हणले की काँग्रेस पक्षामध्ये आज तुम्ही इथं दुधा जर संधी भेटल्यानंतर तुमच्यामध्ये बदल होईल। मी तुम्हाला इमानदारीने या सगळ्याच्या साक्षीने सांगतो तुमच्या सगळ्याच्या प्रयत्नांमध्ये यश आल्याच्या नंतर देखील किंचितही बदल माझ्या आयुष्यात तरीच होणार नाही हे तुम्हाला नम्रपणाने मी या निमित्ताने सांगतो। आणि काही गोष्टी बोलता बोलता सगळे जणांना इथं सांगितल्या की काँग्रेस पक्षात आता इथं उपस्थित असलेले जेवढे जण आहेत ते पक्षाला मानणारे प्रामाणिक निष्ठावंत एकही याच्यामध्ये कोणता स्वार्थी माणूस इथं उपस्थित नाही। स्वार्थी जेवढे जेवढे होते ते सगळे आपल्यापासून आपोआप त्या चाळणीमधून जसे खडे गळून पडतात तसे आपोआप सगळे गळून पडलेले आहेत। त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या बळावर लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडून येणार याच्यामध्ये कुठलीही शंका असण्यास काही कारण नाही। पण तरी आपण सर्वांना एक हात जोडून विनंती करतो की या विरोधकाकडे दुसरं काहीच आता हे राहिलं नाही। आपोआप बसवायचं रोज नवीन नवीन षडयंत्र करायचे रोज कोणाला तरी विनाकारण त्या ठिकाणी बदनाम करायचा प्रयत्न करायचा। तुम्ही बघितलं असेल माझ्या व्यक्तिगत बाबतीत सुद्धा जेव्हा अशोकराव भाजपमध्ये गेले आणि मी काँग्रेसमध्ये राहिलो त्याच्यानंतर एवढ्या खालच्या थराला मला व्यक्तिगत त्रास देण्याचा प्रयत्न झाला। आता मी काही गोष्टी जगजाहीर इथं सांगू शकत नाही। या त्रास देण्याचा प्रयत्न झाला प्रलोभन देण्याचा प्रयत्न झाला दबाव आणण्याचा सुद्धा प्रयत्न झाला। पण मी तुम्हाला नम्रपणाने सांगतो की मी पक्षासोबत राहून इमानदारीने काम करणारा कार्यकर्ता आहे। येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या या निवडणुकीच्या माध्यमातून अतिशय खालच्या थरात माझ्या सोशल मीडियावर खोटे अकाउंट काढून मला खालच्या थराची बदनामी करण्याचा प्रयत्न केला म्हणजे कुठून तरी माणसाला डिस्टर्ब करायचं। आज निवडणूक लागली उमेदवारी सुरुवातीला भेटत असताना या 10-12 जणांमध्ये सगळ्याच एकमेकांमध्ये गैरसमज पसरून द्यायचा प्रयत्न केला। पण मी सगळ्या इच्छुक उमेदवारांचे मनापूर्वक मी खरं तर या ठिकाणी आपला जाहीर आभार मानतो की जेव्हा खासदार वसंतराव चव्हाण साहेब होते त्यांनी सत्यगणपतीवर त्या ठिकाणी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की आपण 12-13-14 जेवढे काही इच्छुक उमेदवार आहेत याच्यापैकी कोणाला जरी उमेदवारी भेटली तर सगळ्यांना इमानदारीने त्या उमेदवाराचं काम करायचं। आणि मला मनापासून अभिमान वाटला की जेव्हा माझी उमेदवारी जाहीर झाली मी दुसऱ्या दिवशी सकाळीपासून जसं संदीप भाऊ म्हणले या सगळ्याची भेटी घेतल्या। संदीप भाऊला भेटलो भारतच्या आपल्या दोन्ही संदीप भाऊला भेटलो आदरणीय राहुल बाबू साहेबाला भेटलो बी आर काकाला भेटलो गोविंद पाटील गोड असतील सुभाष पाटील किनाळकर असतील दादाराम मोहनच्या दिवशी नव्हते काल त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी इथं आज येऊन जाहीरपणे मोठ्या मुलाने इथे सगळ्या गोष्टी इथं सांगितल्या आणि या सगळ्यांनी त्या गोष्टीचा स्वीकार करून आज माझ्या पाठीमागं पाठबळ उभं केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे सुद्धा या आपल्या माध्यमातून जाहीर त्यांचे आभार मानतो। आणि आपल्या सगळ्याला एकच सांगू इच्छितो येणाऱ्या काळात काम करत असताना जाणून बुजून इथं असलेल्याला त्रास देण्याचा प्रयत्न होईल विनाकारण त्या ठिकाणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न होईल। पण तुम्हाला कोणाला जरी काही जरी अडचण आली तर अर्ध्या रात्री पप्पू पवडे जर तुमच्यासाठी तिथे येऊन उभारायला मिळाला तुम्हाला शब्द देतो। आणि हे करत असताना आता सांगितलं की हे जाऊन आता काही एवढी त्यांच्या थरात चर्चा सुरू केली की हे कुठं आता जसं कैलासांना म्हणले की अशोकरावने याला उमेदवारी दिलेली आहे यायला आता दुसरं काही यायला राहिलं नाही त्याला एवढ्या खालच्या विचाराचे माणसं लोकांमध्ये संभ्रम करायचा लोकांमध्ये चर्चा वेगळी करायची। पण मी तुम्हाला जाहीर सांगतो की हे पप्पू कोंडेकर हे एका बापाची औलाद आहे समोर एक माघारी करणारे आमची त्या ठिकाणी आमच्या रक्तात बैमानी नाही। जर पक्षानं एवढं मोठं विश्वासन दिलं मला जर बैमान व्हायचं असलं काय नाही नाही जेव्हा करून त्या तवाच घेत होतो तिकडे जाऊन आनंदात राहत होतो। पण हे स्वाभिमानी माणूस म्हणून मी इथे उभा शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी लढत राहील हे वाटायचं होईल। फक्त तुम्हाला जरूर हात जोडून मी विनंती करतो काम करत असताना मी कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत काम केले पण एवढी मोठी संधी पक्षाने दिली एवढी यंत्रणा एवढ्या सगळ्या गोष्टी करताना मी कुठेही कमी पडणार नाही तुम्हाला वचन देतो। पण सगळं करत असताना देखील पुढे एवढा मोठा माणूस आहे त्याच्याकडे इतके हजारो माणसं कर्मचारी आहेत यंत्रणा आहे सगळ्या गोष्टी आहेत। आपण साधे सर्वसामान्य माणसं काम करत असताना शक्य तेवढं सगळ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करील कोणत्या गोष्टीत मी कमी पडणार नाही। पण जरी माझ्याकडे जरी काही कमी जास्त एखादी गोष्ट झाली तुम्हाला हात जोडून विनंती करतो की सगळ्यांनी मला सांभाळून घ्या कारण आमच्या
आमच्या खानदानी पैकी आमदार मी लवकर आले नव्हते, ही संधी भेटली. पण एक तुम्हाला शब्द देतो की आज जर मी इथं सगळ्याच्या आशीर्वादाने मी निवडून आल्याच्या नंतर आज जसा आहे, माझ्या स्वभावामध्ये, माझ्या वागण्यामध्ये, माझ्या राहण्यामध्ये एका टक्क्याचाही कधी फरक येणार नाही. तुम्हाला जेव्हा केव्हा म्हणजे अडचण पडेल, जेव्हा केव्हा गरज पडेल, सगळ्याच्या सुखात दुःखात रात्री बेरात्री जेव्हा तुम्ही हात देसाल तेव्हा तुम्हाला इथं हजर होईल एवढं वचन मी तुम्हाला देतो. कारण माझं काय इथं मुंबईला एखादं घर नाही, दिल्लीला घर नाही, काय नाही, मला माझं गाव कोंढा आहे, नांदेडला लेकर शाळेत शाळेत मग फक्त शिकायला राहतो. पण तुमच्यासाठी कधी आवाज दिला तर मी इथं हजर होणारा माणूस आहे, इमानदार कार्यकर्ता आहे. राहिला येणाऱ्या काळात आपल्या भागात जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते विकास काम आहेत. आजपर्यंत आपल्याला सांगितलं गेलं की आपल्या मतदारसंघात हे माणूस नसला तर विकासच होणार नाही. पण दुर्दैवाने तुम्हाला सांगतो की आपण आजपर्यंत शंकररावजी चव्हाण साहेबांनी जे पाणी आपल्या भागात आणलं आजपर्यंत त्याच्याच नावावर आपण नेता तिथं लावतात आणि प्रत्येक लोकांना सांगतात चव्हाण साहेबांना पाणी आणलं. अरे बाबा आणलं तर आम्ही तीन तीन पिढ्या तुम्हाला मतदान केलंय, आम्ही काय तुमचं पाणी आणलं त्याचे उपकार आज आमच्यावर असतील. पण ते शेवटच्या श्वासापर्यंत शंकरराव चव्हाण साहेबांना काँग्रेस सोडली नाही, ते काँग्रेसमध्ये राहिले. त्यांना कधी विचाराची प्रतारणा केली नाही, कधी पण या स्वार्थाला धरून पक्ष कधी बदलला नाही. पण त्यांच्या सुपुत्रानं त्यांचं नाव वापरलं, राजकीय वारसा वापरला, आजपर्यंत इथं राजकारण केलं त्या नावाच्या बळावर. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण बघितलं असेल की कोणतंही भरीव काम आपल्या मतदारसंघात बारामतीची जर तुलना करायला गेली, बारामतीमध्ये शरद पवार साहेबांना त्या भागाचा अक्षरशः वाळवंट होता. त्या भागात सगळ्यात आधी पाणी आणलं, तिथली शेती समृद्ध केली, शेतीतून निघाऱ्या उत्पन्नाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या याच्या माध्यमातून, कारखान्याच्या माध्यमातून तिथंच त्यांच्या शेतीला हमीभाव देण्याचा, म्हणजे जास्तीत जास्त भाव देण्यासाठी प्रयत्नशील राहिले. त्याच्यानंतरच्या काळात रोजगार उपलब्ध करून दिला. पण आपल्या भागात आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल की बारावीच्या नंतर उच्च शिक्षणासाठी कोणतीही एक चांगली शैक्षणिक संस्था नाही. खरं तरी ते इंजिनिअरिंग कॉलेज येऊ शकले असते, मेडिकल कॉलेज येऊ शकले असते, ऍग्री कॉलेज येऊ शकले असते, जेणेकरून आपल्या शेतकऱ्याचे लेकर बारावीच्या नंतर उच्च शिक्षण घेऊन ज्याची ऐपत नाही पुण्याला मुंबईला राहून शिक्षण देण्याची, ते इथं उच्च शिक्षण घेऊन चांगल्या चांगल्या पदावर अधिकारी झाले असते, ते कुठली गोष्ट झाली नाही. या भागात रोजगार देण्याच्या संदर्भात एकही मोठा कारखाना किंवा साधं सुद्धा कारखाना सोडला तर साधं कोणताच कारखाना इथं आणला नाही. राहिला भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा विषय, तर भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना हा आपल्या सगळ्या शेतकऱ्याच्या सभासदाच्या मालकीचा कारखाना, हे काय कोणा एकाची मक्तेदारी नाही. या कारखान्याच्या माध्यमातून आजपर्यंत प्रत्येक निवडणूक आली त्या कारखान्याची भीती घातल्या जाते लोकांना, बाबा याचं कमी जास्त झालं तर कारखाना बंद करते, याचं कमी जास्त झालं तर कारखाना बंद करते, हे जे भीती लोकांमध्ये घातल्या जाते. पण कारखान्याच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं झालं तर आज घडीला हे सहकारी कारखाना असल्यामुळं आजूबाजूच्या कारखान्यात तुम्ही बघितलं असेल भाऊराव चव्हाण एकाचे दोन कारखाने झाले, दोनाचे चार कारखाने झाले, त्याच्यानंतर त्याच्यातले दोन कारखाने विकले आणि त्याच्यातून एवढे पैसे येऊन देखील आज आपला या भागाच्या कारखान्याचे माजी नेते अशोक चव्हाण सांगतात की कारखान्याची परिस्थिती बरोबर नाही. तर बरोबर नाही तर याला जिम्मेदार कोण आहे? वर्ष गेल्या वेळेस तर कारखाना बिनविरोध निघाला, 2500 वरी एक रुपया कोणाला भाव दिला नाही आणि ज्याने याचे कारखाने विकत घेतले ते शेजारचे 2800-2700-3000 पर्यंत लोक भाव द्याले. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कारखाना हे काय शेतकऱ्याच्या भल्यासाठी म्हणून नाही, तर हे कारखाना याचा राजकीय अड्डा झालेला आहे. या कारखान्याच्या माध्यमातून त्याची सगळी यंत्रणा वापरून घ्यायची, कारखान्याचे कर्मचारी निवडणुकीच्या कामात वापरायचे. संदीपभाऊ आपल्याला येणाऱ्या काळात आपल्याला त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्याला अर्ज द्यावा लागणार आहे. कारखान्याच्या कर्मचाऱ्याचं काम हे काय निवडणुकीमध्ये वापरायसाठी नसते, पण या संस्थेच्या कर्मचाऱ्याचं काम निवडणुकीत वापरण्यासाठी नसते. असं जर कुठं निदर्शनाला आलं तर आपल्या सगळ्याला त्याचा विरोध करून याची लेखी तक्रार आपल्याला द्यावा लागणार आहे, जेणेकरून या सगळ्या गोष्टीचा दुरुपयोग हे राजकीय तिथं त्यांचा फायदा घेण्यासाठी करतात. त्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टीचा विचार करून येणाऱ्या काळात आपण सगळेजण ठामपणाने आपल्या याचा मुकाबला करायला तयार आहोत. आपण जेवढे इथं बसलेले आहोत सगळे स्वाभिमानी आणि निष्ठावान सगळेजण आहोत आणि एवढ्या सगळ्याच्या जीवावर आपण पुरी किती जरी मोठी शक्ती असली, आपली लढाई विचाराची लढाई आहे. आपण आपल्या येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाचा आणि विशेष करून मी इथं खरं तर उल्लेख करतो की महाविकास आघाडीच्या माध्यमातून
आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, यांनी सुद्धा या भागातली ही जागा काँग्रेस पक्षाला सोडून त्यांचे जे काही या पक्षाचे आपले सर्व सहकारी आहेत त्यांनी इथे येऊन आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्याला या ठिकाणी साथ देत आहेत, त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो. येणाऱ्या काळात निवडणुकीच्या बाबतीत आपण सर्वजण जे दिशा सांगाल त्या दिशेनं मी काम करायला तयार आहे, एवढं वचन आपल्याला या निमित्तानं देतो. आणि आपण सर्वजण खर तर काल ही बैठक ठरली आणि काल ठरल्याच्या नंतर एका शॉर्ट नोटीसवर एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना एक विनंती करतो की उद्या लोकसभेचे उमेदवार आदरणीय रवींद्र वसंतरावजी पाटील चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज आपल्याला दाखल करायचा आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्याला मोठ्या संख्येनं नांदेडला उपस्थित राहायचं आहे. आणि परवाच्या दिवशी माझा उमेदवारी अर्ज भोकर येथे आपल्याला दाखल करायचा आहे. तर मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की माझ्याकडे बाकी काही जरी नसेल तर तुमच्या सगळ्याची असलेली शक्ती सगळ्याचं असलेलं पाठबळ हीच माझी ताकद आहे. आणि हे परवाच्या दिवशी मला त्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आणि उद्या बंडोपंतला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे एवढी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आणि इथं उपस्थित इथं सगळेजण आपण उपस्थित आहात, आपल्याला एवढं सांगू इच्छितो की मी आपल्या सर्वांना येणाऱ्या काळात देखील आपल्या सर्वांचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी काम करण्याचे त्या ठिकाणी 100% करणार आहे असं वचन मी तुम्हाला या ठिकाणी देतो. परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो, कारण बोलत असताना ओघात कोणती गोष्ट हे जरी झाली असेल तर आपण मोठ्या मनानं ती स्वीकारावी, कारण एवढा प्रचंड दबाव आहे. ते सगळं बोलत असताना म्हणजे यंत्रणा एवढी मोठी आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे एकदा रुटीन होईपर्यंत सगळ्या गोष्टी जरा वेळ लागणार आहे, पण तरी तुम्ही सगळेजण मला सांभाळून या ह्याच्यामध्ये पाठबळ द्याल अशी मी सगळ्यांकडून अपेक्षा करतो. काल उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर हजारो फोन आले अण्णा, हजारो एवढ्या फोन मध्ये खर तर काय ओलागले ते फोन हातात होता, एक सेकंड मी थांबून नव्हतो, एक एक फोन उचलेपर्यंत दुसऱ्या मीटिंग मध्ये येऊ लागला, फोन लागलो. याच्यामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं असं आलं की तुमचा फोनच लागना झालाय किंवा तुम्ही फोन उचलला झालाय. तुम्हाला ते त्या गोष्टीसाठी सांगतो की इतक्या प्रचंड संख्येने फोन आले, प्रत्येकाला बोलताना कोणी वेटिंगवर ते फोन आला असेल त्या याच्यानं जर कोणत्या कोणाचं बोलणं राहिलं असेल त्या सर्वांचे सुद्धा मी दिलगिरी या निमित्तानं व्यक्त करतो. आणि आपला एक लहान भाऊ आपला एक मुलगा म्हणून आपण माझ्या पाठीशी आशीर्वाद राहू द्यावे अशी नम्र विनंती आपल्याला पुन्हा एकदा करतो. आपली जागा घेतो, धन्यवाद, जय हिंद.